बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं स्वागत मी राधिका कुलकर्णी जोशी आता बातम्या पाहणार आहोत शेतामध्ये नांगरट करत असताना पॉवर टिलरमध्ये सापडून पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला दिलीप पाटील असं त्यांचं नाव असून ही दुर्दैवी घटना आज दुपारी करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथं घडली पाटील यांच्या या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती करवीर तालुक्यातील नागदेवाडी इथं दिलीप मारुती पाटील सवळकर राहत होते आज ते त्यांच्या पॉवर टिलरनं शेतामध्ये नांगरट करत होते त्यावेळी पॉवर टिलरमध्ये सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना समजताच आजूबाजूचे शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच पाटील यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं पाटील यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ वडील आणि चुलते असा परिवार आहे त्यांच्या या अकस्मित मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होतीये